ठाण्यातील दोस्ती फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पेशल कर्णबधीर विद्यार्थ्यांचं जिद्द संमेलन गडकरी रंगायतन येथे उत्साहात संपन्न झालं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना महामारीत आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना गीताद्वारे सलाम करून कर्णबधीर मुलांनी हीच अमूची प्रार्थना कोळी गीत देशभक्तीपर गीते नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. जिद्द संमेलनात 14 विशेष मुलांच्या शाळांचा सहभाग होता. सदर संमेलनात NKT कॉलेजचे चेअरमन नांजीबाई ठक्कर ठाणावाला, ठाणे शहर समन्वयक श्री संजय तरे, अनंत तरे फाउंडेशनच्या अध्यक्षा दक्षता अनंत तरे, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे, जनादेशचे संपादक श्री कैलाश महापदी, समाजसेवक मधू भोईर, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, मराठी बिग बॉस फेम गायक संतोष चौधरी, चंद्रभान आझाद आदी उपस्थित होते. सदर संमेलनाचं आयोजन दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी, उपाध्यक्ष प्रथमेश जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. RV म्युझिकल ग्रुप प्रेझेंट्स. नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, मैं अनिल वाजपेयी आ रहा हूँ आपके ठाणे काशीनाथ ऑडिटोरियम में एक रोमांटिक ड्यूट का प्रोग्राम लेके, जिसको ऑर्गेनाइज किया है आरवी म्यूजिकल ग्रुप के डॉक्टर राजन बेदी जी ने. तो मेरे साथ रहेंगे आपके शहर के जाने माने सिंगर्स संगीता मेलेकर जी, विनोद शास्त्री जी और डॉक्टर राजन बेदी जी. तो आप लोग आइए 19 मार्च को काशीनाथ ऑडिटोरियम में रात को 8 बजे. थैंक यू सो मच. दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया मस्ता मैया.